नमस्कार मित्रांनो, तर आपल्या शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, निसर्ग वाचला तर आपण सगळ्या गोष्टी वाचवू शकतो, चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याकडे निर्माण होऊ शकतं. तर अशाच प्रकारे निसर्गामध्ये राहणारे जे प्राणी आहे ते आता लहान मुलांना कागदावर दाखवावं लागत आहे. बरेचसे प्राणी आता कागदावरच राहिले, काही म्हणा आपल्या गार्डनमध्ये मिळतात आणि त्या गार्डनमध्ये ते कोंडलेले प्राणी आपल्याला पाहावं लागतात. पण असे बरेच प्राणी येते आपल्याला पाहावं लागतात, परंतु असे बरेच गोष्टी आपल्या नाहीना तिथे. सापाचंही काम बऱ्याच गोष्टीमध्ये तमाम होते. सापसुद्धा आता काही दिवसांनी कागदावर पाहायला मिळते. जे फ्रूट आहे, फूल आहे, असे प्राणी आपल्याला ह्या कागदावर बघायला मिळते. येणाऱ्या पिढींना हे जंगल पूर्ण नष्ट होत चाललेलं आहे, त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही आहे. प्रत्येकजण एक झाड लावण्याची इच्छा माझी आहे नवीन वर्षाची, की प्रत्येकानं आपल्या येणाऱ्या पिढीसाठी काही जरी नाही करू शकलो तर प्रत्येकानं एक झाड नक्की जगवा, नक्की लावा. मी आता एक माझा व्हिडिओ आल्या चाललेला आहे, 7 झाडं एका ठिकाणी लावली. मला वाटलं नव्हतं की हे 7 झाडं वाढतीन किंवा शिल्लक देईन किंवा ते राहतीन, हे मला कदाही वाटलं नव्हतं. परंतु ते चांगल्या पद्धतीनं शिलकले आणि मला खूप आनंद झाला. तर मला वाटतं निसर्ग सगळ्यात मोठी आपल्या पर्यावरणाची शक्ती आहे, आपली शक्ती आहे, इतरांची शक्ती आहे, जी येणाऱ्या पिढीला सुख आणि समुदायाची ठेवेन. म्हणून मी आज संकल्प करूया की नवीन वर्षाची सुरुवात ही आपण एका वृक्षाने, एका झाडाने आपल्या या धरतेमाथेवर लावून तिचा शुभारंभ करूया.